ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये मनोज जरांगे बोलतात. ठाणे शहराचे जिल्ह्याला मराठा बांधवांना हा प्रदेश आरक्षणाचा लढा 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा सुरू झाला. आणि ही लढाई आता कानाकोपऱ्यातला राज्यातला मराठा समाज एकत्र आल्यामुळं आतापर्यंत 70% लढा होता, रात्रीपासून 85% गेला, जिंकला 75%. कारण आजची माहिती अशी आली, 32 लाख लोंदी मराठ्यांच्या राज्यभर आरक्षण असलेल्या सापडल्या. म्हणजे आत्ताच त्यानुसार जवळपास 2.5 ते 3 कोटी लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो. आता मात्र भावांना आपण हा लढाय 100% आता जिंकत आणलाय. हे मराठ्यांच्या एकजुटीचा विजय. याच्यात कोणी मागे राहील असं वाटत नाही. सगळ्याच मराठा समाजाचं यामध्ये आता कल्याण होत आहे. मला अगोदर एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. जिजाऊ वंदना सुरू असल्यावर सगळे थोडे शांत बसायचं. त्यांच्या इतकं मोठं आपल्याला विश्वास कोणी नाही. शांत म्हणलं की एका जागेवर शांत उभं राहिलं पाहिजे. कुठंतरी आपल्याला काही गोष्टीची जाण ठेवावं लागेल. अर्धे लोक उभा राहिले ना अर्धे बसूनच होते. उठा म्हणल्यावर तुम्हाला उठायला काय झालं, तर त्याच्याशिवाय आपल्या कंपळाला गंधच राहिला नसता, ते नसते तर आपला पाठीमागच कार्यक्रम झाला असता. त्या आईपेक्षा त्या माऊलीपेक्षा आपल्याला या विश्वात कोणीच मोठं नाही. त्यांची वंदना सुरू असल्यावर गोंधळ गडबड तर अजिबात नसली पाहिजे. काही तर नुसते मोबाईलमध्येच बघत होते. मग लय बारीक देऊन असतं त्यांच्यावर हे म्हणल्यावर तुमच्यावर ठेवणार नाही कमी. वरचा अर्धा कोपरा बसूनच होता. मराठा आरक्षणाची लढाई मराठ्यांनी आता 85% जिंकत आणली. आता फक्त 24 डिसेंबरच्या कायदा पारित होण्याची वाट बघायची. मराठ्यांचा विजयाचा क्षण आपल्याला सगळ्याला आता बघायचा. जे आरक्षणामुळं मराठ्यांचे पूर बर्बाद झाले ते आरक्षणाचा विजय बघायचा. म्हणून मराठ्यांनी आणखीन पुढच्या काळात ताकदीने एकजूट ठेवा. 24 डिसेंबरपर्यंत आपली सगळ्यांची कसोटी. ज्यावेळेस आपलं उपोषण सोडलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या वतीनं शिष्टमंडळ आलं होतं. मला असे दमकोंडलेलेच बोलता येत नसं, पटांगणाला लागत मला. कारण मला पटांगणात लढायची सवय. असे चार भिताड्याच्या आत काही मला मिळ लागाना. आणि इतक्या लयटी तोंडावर मारले ते मला पुढं कोणी हे दिसाना. असं पटांगण लागत, त्याच्याशिवाय न्याय नाही मिळत. मराठे कधी मैदानात लढले? कारण मराठ्याला 2 अंग आहेत. एक मराठा क्षेत्रिय मराठा आहे, त्याला लढायची पण माहिती. दुसरा अंग शेती कसून या देशाला धान्य पुरवणारा मराठा आहे. त्यामुळे आपल्याला 2 अंग आहेत. आणि मग आपण जिथं जमीन कसतो तिथं कष्ट करतो, त्याच्यावरच त्याच मायभूमीवर लढायची सवय. ही पण मायभूमीची, पण ते भितडं चौकून माणसं उभं राहिलं दिसलं मला काही मिळत लागा ना. काय बोलाव ते मला वाटायला लागलं मी कैसरा लागलोय का काय का हुकलोय. असं ताळमेळ हुकला नाही पाहिजे.
आणि ताळमेळ हुकून दिला नाही म्हणूनच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलंय. काही तर म्हणतात मला वाचता येत नाही ते माथार. ते म्हणतात आणखीन अभ्यास करायला लागल आरक्षणाचा. अभ्यास असो नाही तर नसो, मराठ्यांचं लेकरू म्हणून लढलो ना आरक्षण आणलं का नाही हे महत्वाचं आहे. मराठ्यांनी वाचित वाचित कवर तूच एकटा वाचित बस, मधी वाचील आता बाहेर आल्यावर वाच. आम्हाला वाचायचं नाही, आमचं बरोबर चालू आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही कसं आंदोलन केलं तरी आम्हाला पाहिजे आरक्षण, मग ते वाचून असू नाही तर बिगर वाचून असू. आता तुला तो म्हणणं अभ्यास करायला लागेल तर मला काय टाइम नाही अभ्यास करायला, मला लिहित नाही वाचिता. कुठं अभ्यास करी तो, तू लिहित बस. आता एखादी स्टोरी पाहिला, एक पिक्चर केलेला, आता डबल एखादी स्टोरी लिहावा चलून द्यावा, त्याच्यात भूमिका तुम्हीच करावं. काहीतरी नाव आहे त्या पिक्चरचं. मला बी आता हळूहळू, मग आता माह्या मागं लागलं म्हणल्यावर मी सोडीत असतो, मी बी सोडीत नसतो. आता त्यांनी तिकडून सुरू केलं जातीय दंगले भडकायचे आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची. कायद्याच्या पदावर तेच बसले, कायदा पायदळी तेच तोडवायला लागले. आपण काम सुरू केलं विरुद्ध दिशेनं, रात्रंदिवस जागायचं, रात्र बघायची नाही दिवस बघायचा नाही. मराठा समाजाला आरक्षण सांगायचं, मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्याचबरोबर मराठ्यांना शांततेत राहा म्हणून आपण आवाहन करायचं. रात्रंदिवस मराठ्यांचं हेच काम चालू. काय वाईट करतो आपण, शासनाचं प्रशासनाचं हे काम आहे. रात्रंदिवस जागून राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे, ते काम मराठे करतात. रात्रीच्याला बंदोबस्त लावला जातो शांतार्थ राहावी म्हणूनच. पोलीस बांधव आपल्या दौऱ्याचा द्या सोडू, कुठं यात्रा असो कुठं काही असो, पोलीस बांधव रात्रंदिवस कशासाठी जागतात? कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. आणि आम्ही काय जागतो? शांततेत राहा म्हणून दिवस पुराणा म्हणून रातची जाऊन सांगायला लागलोत ना मराठ्यांना. ही चांगलीच बाजू, जमेची बाजू आहे ना शासनाची आणि प्रशासनाची. तुम्ही आमच्यावर कुणी ठोकू राहिले? रात्रीच कल्याणला केला म्हणते ती एक. म्हणजे याचा अर्थ असा आहे का मग तुम्ही त्या मायनीला पण केला, इस्लामपूरला केला, सांगलीला केला, धाराशिवला केला, याचा अर्थ असा समजायचा का मराठ्यांनी? तुम्हीच त्याला पुढं घातलंय म्हणून कायदा सुव्यवस्था तुम्हाला बिघडा वाटती असं काही आहे का? ह्यो प्रश्न माझा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला. तुम्हीच ठरवून त्यांना मग पुढं घातलंय का काय? आम्ही इकडं मराठ्यांनी शांतता राहावी, ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद निर्माण नाही झाले पाहिजेत म्हणून रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करायला लागलो. आम्हाला दिवस राहणार म्हणून आम्ही रात्री सुद्धा लोकांच्या दारात जायला लागलो. चांगलं काम नाही का हे? याचा अर्थ तुम्ही त्यांना पाठबळ द्यायला, तुम्हाला जाती जाती तेढ निर्माण करून मग सरकारला दंगली भडकून आणायच्यात का काय? असा अर्थ आहे त्याचा? आम्ही काय चूक केलं? शांततेचं राज्याला आव्हान केलं, लोकांना शांततेत राहा म्हणून सांगतो. लोकांमध्ये ते रोष पसरायला लागले, दंगलीची भाषा करायला लागली. आणि आम्ही सांगतोय शांत राहायचं, आपण दोघं लहान मोठे भाऊ आहेत. आत्ताही आपण एकमेकाच्या मदतीला अडीअडचणीला रात्रंदिवस जातो. यांच्या राजकीय स्वार्थापोटी आपण या राज्यात वाद होऊ द्यायचे नाहीत, दंगली होऊ द्यायच्या नाहीत हे रात्रंदिवस सांगतो. आणि तुम्ही ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले त्यांच्यावरच गुन्हे करायला लागला. जरी तुम्ही गुन्हे केले आम्ही थांबणार आहेत का? याचं उत्तर आत्ताच नाहीये. कारण शांतता या राज्यात राहावी म्हणून जर आमच्यावर गुन्हे होणार असले तर तुम्ही आणखीन करा, काही अडचण नाही, आम्ही घ्यायला तयार आहेत ते गुन्हे अंगावर. आणि आम्ही त्याच्या त्या गुन्हे केल्यामुळं या राज्यातला मराठा समाज घाबरणार बी नाही आणि खचणार सुद्धा नाही. कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय घ्यायचा. आमच्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोराला न्याय पाहिजे म्हणून हा संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे. आम्हाला केसेस केल्या, काही किती खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्हाला ते आता पचवावं लागणार आहे, तरच न्याय मिळत नसता आम्हाला न्याय मिळणार नाही. परंतु आमचं म्हणणं आहे
की आम्ही चुकीचं काय करत नाही, आम्ही तुमचीच बाजू ओढतोय, जे सरकारनं करायला पाहिजे ते आम्ही करायला लागलो। आणि हे करत असताना तुम्ही जर गुन्हे दाखल करत असणार असताल तर मुख्यमंत्र्यांवरती आणि सरकारवरती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती जास्तीचा रोष समाजाचा वाढेल, कारण शांततेचं काम करत असताना तुम्ही जर लोक अडकवायला लागले तर मग समाज सुद्धा तुम्हाला नाही माफ करा। कारण शांतीचा संदेश आम्ही देतोय, रात्रंदिवस झोपायला आम्ही तयार नाहीत, आमच्या नोंदीही सापडल्या। याचा दुसरा अर्थ मराठ्यांनी मग आता असा काढायचा का? मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला आव्हान आहे, आम्ही दुसरा अर्थ असा काढायचा का की तुम्हाला मला आरक्षण द्यायचं नाही म्हणून तुम्हीच हे जाणून बुजून घडून आणायला लागलात, नोंदी तर आमच्या सापडल्या। आता तर कोणीही विरोध केला तरी ओबीसी प्रवर्गात मराठ्याला तुम्हाला आता घ्यावंच लागणार आहे, काहीही झालं तरी घ्यावंच लागणार आहे। मग हे वळवळ करणाऱ्याला सरकार का थांबवत नाही हा सुद्धा सरकारला आमचा प्रश्न आहे। जाणून बुजून जर जातीय तेढ निर्माण करत असतील तर सरकार यांच्यावर यांना का थांबवत नाही, त्यांच्यावरती नाही गुन्हे दाखल होत, आम्ही शांततेचा सर झोपले काही। आरक्षण घ्यायचं आहे आणखी, तुम्ही तर डोळे लावले ना असं असं करायला लागले आणि मी काय आलो इतक्या लांबून। मग तुमच्या झोपण्यामुळे का आमच्या पोराचे वटलं झालं, जागेच व्हाय ना तुम्ही। काही काही तर माया संघचे काही काही माया संघ येते तर भितडाला टिकून उभा राहते, फक्त एवढ्यावरच झोपत येत, एवढं टेकन लावित येत असं, मी पाणी आण पाणी आण पाणी आण म्हणतो तरी ते त्यापल्याच नाहतात, कारण झोपलं देन मी पक्के चूक धरल्याशिवाय बोलत नाही, त्यांची धरलेली मी, त्याच्यामुळे त्यांना काही सुचाना, त्यांचं इमानच उडाना 2 तारखेपासून। आमच्या गुन्हे मागं घ्यायचं ठरलंय 2 दिवसात, 2 दिवसात आमच्या माता मावल्याला मारलेलंय, त्यांच्या पोरांच्या पोटात छातीत गोळ्या आहेत आणखीन सुद्धा, ते गुन्हे मागं घ्यायचं ठरलेलं आहे 2 दिवसात, त्यांचं इमानच उडाना आहे आणखी कागदपत्र घेऊन यायला। 17 दिवस झाले, पहिले 1 महिना सांगितलं होतं 3 महिना गेला, आताही दुसरा आला, आता 2 तारखेला उपोषण सुटलं, म्हणलं तुमचे गुन्हे 15 दिवसात मागे घेऊ आणि महाराष्ट्रातले 24 तारखेपर्यंत घेऊ। आता मला वाटतं 2-3 दिवसारच आली असं आणखी, हिशोबाला कच्चा आहे मी थोडा, पण 2-3 दिवसारच आली असं, आणि मग आता कवा देता गुन्हे मागं घ्यायचे नाही, तुमच्या शब्दाला मान बी द्यायचा। मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान सन्मान या मराठ्याने 2 वेळा केला, पाठीमागच्या वेळेसही आम्ही उपोषण मागं घेतलं, यावेळेसही घेतलं, पण यावेळेस थोडा आमचा फायदा झाला समाजाचा, आम्हाला प्रमाणपत्र मिळायला लागले, किमान 29 लाख मिळाले, सॉरी 32 लाख मिळाले, आणि त्यांचे सगळे असणारे संबंधित नातेवाईकाला असं मिळून 1-1.5-2 कोटीपर्यंत जाऊ शकतो आकडा, तो एक फायदा झाला। पण दुसरं आम्हाला तसंच लटकून ठेवलं ना की शे आमच्या अंगावर ठेवू, हे मागं कधी घेणार, 15 दिवसाचा विषय होता ते झालं नाही, टाइम बॉन्ड 2 दिवसात आणायचा ठरला होता, आमचं लिखित स्वरूपाचं सगळं ठरलेलं आहे, ते बी इमान उडाना, दोन्ही इमान उभाच आहेत, इमानाशिवाय ते येत नाहीत, एसटी त्यांना लागत नाही, एसट्या बंद, आम्ही कवर वाट बघायची आता, एसट्या आता सुरू झाल्यात वाटतं, तवा बंद व्हायचे, तवा नाही का ठरलं होतं गावात येऊ नको आमच्या, तवा बंद झाले, तवा तर काही काही आसामलाच राहायला गेले, ते म्हणले इथं नकोच आता, आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही लढतो, तुम्ही ठरल्याप्रमाणे सुद्धा करायला तयार नाही, एकच माणूस विरोध करतो त्यांच्यासाठी तुम्ही 6 कोटी मराठा समाज वेठीस नाही धरू शकत, त्यांच्यातले जे जे आले होते त्यांना दोष देऊन उपयोग नाही, ते एकटाच आमच्या तिकडे गेलता म्हातारा माणूस, आपण नाव फिरू घेत नाही बरं का, ते लायक नाही, लायकी नाही काहीच नाही त्यांची, आधी होती आता नाही, आता नाही,
कारण आधी घेतलं, आधी व्यक्ती म्हणून विरोध होता, सॉरी विचार म्हणून विरोध होता, वैचारिक विरोध असला पाहिजे, वैचारिक मतभेद असले पाहिजेत, ते होते. परंतु ज्या दिवशी ते कायद्याच्या आणि घटनेच्या पदावर बसलेले असतानाही कायदा पायदळी तुडवला आणि जातीय तेढ निर्माण होईन असे वक्तव्य केले, तेव्हापासून त्या व्यक्तीला सुद्धा आता मराठ्यांचा विरोध आहे, व्यक्तीला सुद्धा. आम्ही तुम्हाला महत्वच देत नाहीत आता, कारण तुम्ही पातळी सोडून बोललात आणि तुम्ही मराठे आरक्षण असतानाही देऊ नका म्हणला, त्यामुळं तुमचा विषय मराठ्यांच्या नजरेतून आता संपलेला आहे. तुम्ही किती विरोध केला आणि तिथं जाऊन किती कार्यक्रम घेतले, तितका आमचा मराठ्याचा फायदा व्हायला लागला. तुम्ही आणखीन घ्या. आमचे मराठे सगळेच एक झाले, पण आता राहिलेले एक झाले. घी सभा कवर सगळे गोळा करून नेतो इकडून तिकडून, पण त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाही, त्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण त्यातले अर्धे तर फुटले बी, ते म्हणतात आमचा नाही पाठिंबा. तू तू बघ एकटात पडड उघड परत. एवढा मोठा इतका वर्ष अनुभव असणारा माणूस असा वागतोच कसा? मी रानात काम केलेला बरा, कोणाच्याच हाताला लागा ना आणखी. मग हे इतक्या वर्षाचा प्रशासकीय अनुभव, शासकीय अनुभव, 30-32 वर्षे सत्ता भोगली, ह्या माणसानं असे वक्तव्य करावेत? पण मराठ्यांना थोडी माणूस वाचता येतो, त्याच्या शरीरावर लक्षात येतं याला काय झालं. म्हातारपणाला पचत नाही सध्या, सताट वाऱ्या जावाच लागतं, पाण्याची टंचाई असली तरीही, कारण लोकांचं खाल्ल्यावर ते पचन कसं. त्यांनी थोडं शांत राहावं, नाही तर कायम त्यांना बाथरूमात बसून राहावं लागू शकतं. वयात थोडं, आता मला कोणतरी मीडियाचं बांधून विचारलं होगा, हा काहीतरी म्हणले ते, आता माझ्या ध्यानात राहत नाही, ते म्हणले ते बदललेत म्हणले, आता त्यांनी विचार बदलला. मग तर स्वागत आहे त्यांचं मराठीहून, मग खरं खोटं मला माहीत नाही. ते म्हणले त्यांनी आता विचार बदला ठरवले. नाही नाही ती सभा येणं उद्या आपली, बघा माय कसं उशिरा ध्यानात येतं, आपलं लय अवघड आहे. मी काय कॅम्प्युटर नाही ना, कॅसेट टाकली सुरू व्हायला. ते म्हणले सभा आहे उद्या त्यांची इथं तुमच्या गडात का कशात, त्यांचा कुठं गड आहे कोणाला माहित. ते म्हणले तिथं सभा आहे, ते म्हणले मग त्यांना शुभेच्छा. मग तेवढं आरक्षणाला देऊन टाका शुभेच्छा, वन मोकळे. माझ्या डोक्यात ताण तरी कमी होईल ना, मी हिंडू हिंडू खूप दमलोय, माझ्या सगळ्या टांगड्या दुखायला लागल्यात, लोक रातभर मला लुटी देत, मला चेंगरू चेंगरू घेतलंय लोकांनी, माझे सगळे पाय सुजलेत, नऊच्या पुढं तर मा हात धरला तर सोडीतच नाहीत, टाकलेले असते ते काही जणांनी, माझ्या पायावर पाय देत माझ फोटो काढी दे, पाय काढीत नाहीत. मी पाय काढ पाय काढ म्हणलं तर ते म्हणतो थांब ना जरा शिक, दोन फोटो काढून दे ना, मलाच घोडायला येतात. परत मी परेशान होऊन गेलो, दी पटकून शुभेच्छा वय मोकळा आरक्षण देऊन, तू तू खाय आमचा आम्हाला दे, काय ताण ठेवतो तो, हे लेकर सुखात राहते ना, आमचे हे मराठीचे राहते बरं. लोकाला बोलतो सभेला त्यांच्याच बांधवाला, मी म्हणतो माझ्या पोरांना लेकरांना मिळू दे आरक्षण असं मी म्हणतो, तर ते म्हणतो मग तुमचे लेकर तर आमचे काय बकर आहेत, काय काय बोलन काय नाही, वयाच्या मानाने काय बोलावं, स्वतःच्या समाजाला हीन वागणूक बकर म्हणून. किती वाफर करायचा राजकारणासाठी लोकांचा. आता दोन चार जण तर बाहेर निघले, तुमची अशी बुद्धी ढळली त्याच्यामुळं. एक तर तिथंच म्हणला त्यांना म्हणा उरका उरका पाटकून माणसं सगळे चालले उरका पाटकून, त्या सगळ्या क्लिप बाहेर आल्या. कोण त्यांना म्हणा जशी का आवडतच घेता का, वाचा वाचा बोलू नका, अशा क्लिपा लोक काय साधे सोयीचे का. आणि सध्या मराठ्यांची सुनामी आलेली, हिच्या कचाट्यात एखादा वरगाळा या वादळात मग त्याला काही सुधरत नाही. त्यांनी मध्ये येऊ नये आमच्या आता सध्या कोणी असू तो, कारण ही सुनामी काय रोखत नाही कोणाला, ही इथली सर्वसामान्याने हातात. सर्वसामान्याचा लढा कधी पण यशस्वी होतो, मराठ्यांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. मी माझा
किंवा तुमचा हा होणारा विजय नाही, हा महाराष्ट्रातल्या अखंड मराठ्यांचा विजय होणारा विजय असणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बी, ते म्हणतात मग आपलं नाव घेत नाही, त्यांचं दोघाचं घेतो, त्यांचे पाच पाच व्हायला लागलेत, मी नाव तरी कवर घेऊ. ते एका रात्रीत बदलत येतं कोण कोण पद घेत आहे माझ्या ध्यानात राहणार आणि काहीच व्हाय ना. हे रात्रीच बदलत येत दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच्याच गाडीवर दिवा दिसतो मी ध्यानात ठेवू काय काय. माग आमचं एकदा असं त्या वडी काळ्याच्या आंदोलनाला टायमाला ठरलं होतं ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू करायच्या मराठ्यांना. समितीचा अहवाल येईपर्यंत तुम्हाला दिसत का मी वर्षाला समितीचा अहवाल येईपर्यंत आणि नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही मग कार्यक्रम करता. नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. मला बसून मग नाही सुधरायचं. नितीन करे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि समितीचा अहवाल येईपर्यंत 3 महिन्याचा त्याला टाइम बोन दिला आणि अहवाल येईपर्यंत काय करायचं असं ठरलं. त्यावेळेस नेमका ऍडमिशनचा पिरियड होता जून मे जूनचा महिन्यात. म्हणले मग करा सवलती लागू केल्या, सवलती लागू करायचं ठरलं. पण मराठी लय चतुर आहेत, त्याने मला फोन करायला चालू केलं. आणि ते म्हणले त्या सवलती लागू कोणत्या मंत्र्यांचं ठरलेलं आहे. अहो मला वाटतं भांबेरीच्या आंदोलनाचा विषय असणार आहे. थोडं मागं पुढं झालं माझं, कोणी ऍडजस्ट करून घ्या मागं पुढं वळा थोडं. त्यावेळेस ओबीसीच्या सवलती लागू करायला ठरल्या होत्या, त्या झपक्यात ही बदला बदली झाली. हे नुसते गबाळ फोडीत आहेत, कोण कोणाचा फोडीत आहे काय करतंय मिळत लागा ना. तो माणूस म्हणे आपल्याला कोणत्या मंत्र्यासंघ ठरलं सवलती द्यायचं. मी लगेच फोन लावला, मग सगळं ओपन असतं, मी स्पीकरच ऑन केला. म्हटलं साहेब ते आपल्या ओबीसीच्या सवलती लागू करायचं ठरलं होतं, त्या लागू केल्या का. ते म्हणते मी माझी झालो आता. म्हणलं एका रात्रीत माझ्या ध्यानात सुद्धा राहणार बा कोणत्या मंत्र्यासंघ चर्चा केली. त्याच्यामुळं मी आता दोन्ही उपमुख्यमंत्र्याला बी वाटून मग नाव नाही घेतलं. परत त्यांनी तिसरंच काही पिल्लू सोडू नये म्हणून तुम्ही बी तिघ आणि एक जण सोडून सगळे मंत्री सगळ्याला विनंती आहे 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना 50% आत ओबीसी प्रवर्गातून सर सकाट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करा. कारण आता आमच्या नोंदी सापडल्या, तुम्ही आता नाकारू शकत नाही. एकच पर्याय यांच्या समोर आता ओबीसी एका नेत्याच्या समोर, बाकीच्यांचा काय संबंध नाही. बाकीचे बिचारे येत नाहीत ते बळच आणले जातात, त्यांना याच्यात ओढण्याचं काही कारण नाही आणि त्यांच्यावर नाराज होण्याची गरज. त्यांच्यासमोर एकच पर्याय, त्यांची एक बैठक झाली असं मला माहिती मिळाली. सगळे त्यांचेच नाहीत ना, एखादं मला बी सांगत येत हळूच. ते म्हणले हे मराठी ओबीसी आरक्षणात आता गेले, आता काय करायचं. आणि हे खरंय, मराठे आता ओबीसी आरक्षणात आले, नोंदी सापडल्या. मग काय पर्याय आहे, मग ते एकट्याने शिव दिला वाटतं हे पर्याय. भडकाऊ भाषण करणे, जातीवाद निर्माण करून दिले राज्यात आणि त्यांचं काम त्यांनी ते सुरू केलं. पण मराठ्यांना खरोखरची माझी विनंती आहे या ठाणे शहरातून सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही, लहान भाऊ आणि मोठा भाऊ म्हणून आपण आत्तापर्यंत एकमेकात ओबीसी बांधव आणि मराठा बांधव वागलो. आजही ग्रामीण भागात ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर लग्नाला चालले दोघं 50-50 पेट्रोल टाकी ते गाडीला. आत्ताही जर आज एकाने चहा पाडला दुसऱ्या दिवशी दुसरा त्याला चहा पाजितो आणि जर नाही पाजिला तर कणाकण घोडे लावते एकामेकाला. इतकं प्रेम आणि मित्रत्व त्यांच्यात आहे. कितीही आडी अडचणी येऊ द्या एकमेकाच्या मदतीला ते उभा राहते. इकडं काय याचा आडा चाललाय, आरक्षण आलं काय इकडून. नांगराला बैल लागले तरी एकमेकाला देते, फक्त कापसं येत नाहीत एकमेकाचे.
आपण आपला जेजी देतो. इतकं प्रेम मराठ्यांचं आजही ओबीसी बांधवांचं दोघांचं एकमेकात. ही सत्य हकीकती ग्रामीण भागात चर्चा आहे. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या नेत्याने आता शांत राहिलं पाहिजे. ह्या ओबीसी बांधवाची गाव लेवलवर आत्ताची भावना आहे. चार दोन म्हणतात म्हणजे समाज म्हणत नाही. सगळ्या ओबीसी बांधवांना दोष देण्याची गरज नाही. रात्री त्या कल्याणमध्ये तुमचंच उदाहरण तुम्हाला देतो. सगळ्याचे सगळे ओबीसींचे नगरसेवक आणि पाठिंबा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. याच्यावर सुद्धा कळत नाही का त्यांना राज्यातल्या ओबीसी बांधवांचा पाठिंबा आहे म्हणून. बरं, पाठिंब्यावर आरक्षण मिळत नाही याची जाण आम्हाला आहे. त्याला ओबीसी आरक्षणात येण्यासाठी निकषे सगळे पार करायला लागतील. भावनेवर कोण कायदा चालत नाही. मग आता जर मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या तर येडाही माणूस सांगू शकतो मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा किंवा होतोय. हा येडाही माणूस सांगू शकतो. आमच्या नोंदी असून तुम्ही आत येऊन द्या ना तर आम्हाला. तुमच्या नोंदी नसून तुम्हाला कसं काय आरक्षण आहे. नोंदी नाही, समितीचा अहवाल नाही, फुकट हाणलं आमचं हा सगळं आरक्षण. समजा आपण अंदाजे म्हणत होतो तिथून पाठिंबा. आवाज येतो का सगळ्याला. तुम्ही बोलत नाही तर काही येत नाही. तुम्हाला आरक्षण तर नाही येतलेलं काही जणाला. आमचं दुरंड्या काना आणखीन तर तुमचं कुठं टिकीत. समजा या ठाणे शहरात माझी दोन गुंठे जागा आहे. समजा बरं का. नेत लागायचं माझ्या माग लगेच. आणि मी म्हणतोय माझी या शहरात जागा आहे. मला माहित नाही कुठे, ठाण्यातल्या लोकांना माहित नाही कुठे ही जागा कुठे. पण आता मला सातबारा मिळाला. आता देणार का नाही तुम्ही. दादागिरी जरी बळी केली असली तरी. आणि मग आमच्या आरक्षणाच्या त्या नोंदी सापडल्या खातू का उरतो एकटा दिन आमचा. आम्हाला दादागिरीना बळकीतो का. दादागिरीना बळकीतो तो डोकंच कसं चाला ना मला कळा ना. आम्ही एकटेच 50-55% आहेत महाराष्ट्रात. आम्हाला भेडून तो जमन कसं. आणि हे लय सोयीचे आहेत का. एखादा जर विरोधात गेला मराठा आरक्षणाच्या ते मराठ्याचा का असाना. अशी बेकार कमी टकीत हे पोर तू यांच्या नादी लागायला लागला. एक कमेंट जर वाचली तर दोन दिवस भाकर जात नाही बा माणसाला. कुठून शी सापडून आणते तर कुठून नाही त्यांचे त्यांनाच माहीत. माणूस बोलत सुद्धा नाही बा काय अशी आहे म्हणून नुसतं गुंगलेवण होतो. त्याला जर म्हणलं का चहा प्याता का भाकर खाता का ते नुसतं हा हो एवढंच म्हणते. आमच्यावर अन्याय झालाय म्हणल्यावर आता आम्ही किती दिवस सहन करणार. 70 वर्ष आमच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचं वाटलं झालं. आमचं सगळं लेकरांचं करिअर तुम्ही उद्ध्वस्त केलं आमचं आरक्षण खाऊन. आमचं म्हणणं आहे तुम्हाला 14% मंडल कमिशनना आरक्षण दिलं. तुमचं तुम्ही खा, आमचं आम्हाला द्या. तुम्हाला हे पुराणा ते पुराणा. तुम्ही ओबीसी आरक्षण खाता, ओपनमध्ये येता, ईडब्ल्यू सह खाता. खातो किती. आणि म्हणतो आमच्यात येऊ नको. मग कुठं जातो रे. येऊ नको कुठं जातो. तू एकटाच खातो. तो एक घर नाही आमच्या गावात तरी तू एकटाच 30% खातो. कवर खातो. ते म्हणतो 60% आम्ही एकटेच आहेत. तू एकटा 60%, आम्ही 34%. किती झाले. SC ST 20%. 150% लोकसंख्या असते का राज्याची. तू काय पागल समजतो काय. आम्हाला मारोडी बांधव, मुस्लिम बांधव, ब्राह्मण बांधव हे कुठं सोडितो. हे नाही बेरजे धरायचे का. काही का पाहतो ग. परत म्हणतो मला लय बोलत. 20-22 दिवस झालं मी त्या बिचाऱ्याला एक शब्द बोलत नाही. कारण ती म्हणे मा एकट्याच मागा लागली. म्हणलं जाऊ ते सोडून. मग आता गप बसायला पाहिजे होतं का नाही. आम त्यांची झोप मोठं नाही पाणी फिने द्या त्यांना.
कार्यक्रमानं ते कार्यक्रमात दमलेले आहेत मला माहिती, मला माहिती आहे. पण तुम्ही झोपल्यावर मग मी बी डुकले आणि नाही इकडं. आणि आता जर डुकल्या आणल्या ना सरकारला एवढंच पाहिजे मराठ्यान डुकल्या आणाव सध्या झोपाव मराठा गेलंच म्हणून सगळं. आता तर झोपायचं नाही आपल्याला. कुठं आलं तर सांगा. आता मी कुठं सांग आलतो आपला विषय कुठं आलता तो सांगा. माझ्या ध्यानातून गेला. म्हणजे तुम्ही पक्क तुमच्या डोक्यात आहे तुमच्या नाही पण बाकीच्या आईयाचा अर्थ या आरक्षण घेतल्याशिवाय आता सोडीत नाही ध्यानला. मी 20 दिवस शांत बसलो होतो. गप बसायचं का नाही मग आता समोरून. आमच्या तिकडे जाऊन टोकरीला काही टोकरायची गरज आहे का. आणि मी लय शान आहे का मग माझ्या वाटर गेल्यावर. पण आता मी गप्पे कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या लेकरांचं आरक्षण जवळ आलंय त्यांना आयुष्याची आता भाकरी मिळणार आहे. आयुष्याचा लेकराचं कल्याण होणार आहे. संयम धरला तर बरं राहील म्हणून मी ते अपमान पचेला. नाही तर मी टप्प्यात आला कीच वाजवतो सोडीतच नाही. पण आता मी गप बसलोय. नको म्हणलं बोलू दे काय बोल. मग तर त्यांनी शिक्षणच काढलं. ते म्हणे 5वी शिकलेलं आहे मी. सरकारनी 3 दिवस घातले 3 दिवस मी किती शिकलेलो याच्यात. 1-2 दिवस नाही. ते म्हणले हे इतके उत्तर देत आहे हे लय शिकलेलं आहे 12वी शिकलेलंच नाही. शोधाच म्हणले त्याचं 3 दिवस परेशान होते. आता त्यांना एक तर माझी भाषा कळत नाही. तुम्हाला कळते की नाही काय माहीत. पण एक तर त्यांना भाषाच कळत नाही. मग ही मराठवाड्याची भाषा मला येत नाही शुद्ध बोलता. ते काय म्हणते त्यांना जर माझी भाषा नाही कळाली त्या अधिकाऱ्याला सांगते याचा अर्थ काय होतो रे. अधिकाऱ्याला नाही जुळलं ते माझ्याकडे येत. ते म्हणतात याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला नाही माहित जाऊन तिकडं. आता मला शुद्ध येत नाही त्याला मी काय करू. आणि समजा शुद्ध बोलायला गेलो ना एखादा अनुस्वार उकलात मग काय करायचं. सगळे उत्तर. एक दिवस तर त्याने माझ्याकडे अधिकारीच आणले इंग्लिश बोलणारे. मी इंग्लिश मग जमत नाही. त्याने फडा इंग्लिश आणली. अर म्हणलं तू आणि आपलं जमत नाही तू जाऊ शकतो. मराठीत मराठा आरक्षणावर प्रश्न विचारा. जर सगळे उत्तर नाही दिले तर मराठीचा अवलाद सांगणार. मुख्यमंत्री साहेबांना या राज्यातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरासाठी विनंती करून सांगतो. वेळ 24 डिसेंबरचा तुम्ही घेतलाय. त्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊन मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा ही तुम्हाला विनंती. 2, सगळ्या महाराष्ट्रातल्या केसेस घ्यायचा शब्द तुम्ही वापस घ्यायचा दिलेला आहे त्या सगळ्याची सगळ्या वापस घ्या. 2 टाइम बॉम्ब द्यायचं ठरवलेलं होतं. तुमची ना आमची अशी भेट व्हाय ना तुमचा फोन बी आमच्या जवळ नाही म्हणून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनच सांगतो. मला अंतरवालीला जायच्या 8 टाइम बॉम्ब पोहोच करा नसता मी माझी भूमिका जाहीर करीन. आता उडत उडत माहिती आली टाइम बॉम्ब तयार आहे वाचून झाला पण त्याच्यावर सहीच कुणी करेना. जे उपोषण सोडायला आले होते ते करीनात. त्यातले अर्धे गावाकडे तशी माहिती मिळाली. ते एकमेकाला फोन करते त्या टाइम बॉर्डवर सही करा. तर तो तिकडचा म्हणतो तू तिथं आहे ना करत सही तू मी आल्यावर करतो. तर ते इकडचा म्हणतो मग जाऊन तिकडं तू आल्यावरच आपण दोघं करू. आणि ते काय एकत्र येणार आमचा टाइम बॉर्ड तिकडंच अडकून पाळलाय. मी फोन केला कमून येणार. ते म्हणले इमान 7 दिवस झालं उभं आहे पण त्याच्यात बसानाच कोणी. मराठ्यांचा संयम बघू नका. शांततेत आंदोलन होणार पण मराठे आरक्षण घेणार याच्यात तीळ मात्र शंका नाही. सरकारला त्याशिवाय सुट्टी नाही. सरकार कोणचंही असो आम्हाला त्याचं देणं घेणं नाही.
आमचा प्रामाणिकपणा आमच्या समाजासोबत, इथं श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, सगळ्यांच्या लेकरांचं आयुष्य याच्यात दडलेलं आहे. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, मग सरकार कोणाचंही असो. महाविकास आघाडीच्या सरकार सुद्धा आपण झुंज दिलेली त्यावेळेस सुद्धा, आणि आत्ताही दिली. म्हणजे आपल्याला तो डाग नाही की हे सरकार आल्यावर आंदोलन सुरू होतं आणि ते आल्यावर होते. आम्ही कोणी येऊ, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आम्हाला पाहिजे आरक्षण आणि आम्ही ते मिळवणार. जवळपास आता 85% आपण ते मिळवलंय या आंदोलनाला, आणि मराठा समाजाची एकजुटीला प्रचंड यश आलंय. फक्त यांनी मला शत्रू समजले, मी काय यांना भेत नाही, त्यांना नाही यांना नाही. यांना वाट काय चूक केली मी? गोरगरिबाच्या लेकराच्या मनातले प्रश्न वेदना मांडले, गोरगरिबाच्या पोराला शिक्षणात अडचणी यायला लागल्या, 1% लेकरं हुकलं तर घरी रडत यायला लागलं, ही समस्या मांडली. मायबापानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि 1-1 रुपये मागं ठेवायचा पोरं मोठं करण्यासाठी, ते पैसेही वायाला चालले, ही मांडतो मी. ही मी चूक केली, मग तुम्ही मला शत्रू समजायला लागले. मी तरी तुम्हाला कुठं भेटतोय आणि भेळ माझ्याजवळ आहे काय? माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे येते, भंगारात भिकत नाही, तुम मग काय करणार आहे? आणि मी मारायला कुठं भेटतोय? माझ्यावर तर असा डाव टाकला होता, तुम्हाला सांगतो का? सगळ्यांना सांगू, माझ्यावर तर असा डाव टाकला. मी उपोषणात मला डॉक्टर तपासायला आला आणि ते डॉक्टर म्हणताय मला किडनीच नाही. मला आयला, मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मला एखाद्या बार तपासलं का नाही? आणि एका किडनीवर मी 35 उपोषण केलेच कस काय? मग उपोषण सुटलं, मी डॉक्टरला म्हणलं भाऊ बाकी काही तपासू नको, माझ्या किडनी आहेत का बघ पहिल्या. मला त्या डॉक्टरांनी मला तपासलं, मला दोन्ही निघाले. मग पहिलं का जनाराच्या मागचं आणलं होतं का? अरे काय डोकाला येते ना सरकारचे लोक, काय येड्यात काढी त्यांनी भरासच नाही. एक मंत्री माझ्याकडे आला, थोडा टाइम आहे ना तुम्हाला, मग काय रात्रंदिवस चालू आहे त्याच्यामुळे मला काही होत नाही. एक मंत्री आला, ते मायापाशी बसलं, मला म्हणतात तुम्हाला ओबीसी आरक्षण कोण बी प्रमाणपत्र देताच येत नाही. म्हणलं नको देऊ, जाऊ दे. मग बसलं बरंच वेळ, 1 घंटाभर बसलं, गप्पा आणल्या आणल्या. ते मला शेंगा आणतोय, मी त्याला आणल्या, त्याने मला आणल्या, बऱ्याच वेळ चाललंय. ते म्हणलं तुम्हाला कोणबी प्रमाणपत्र देता येईल? म्हणलं देऊ नको, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे. तुझी जात ओबीसी आरक्षणात गेली त्यावेळेस कशाचा आधार घेऊन ओबीसी आरक्षणात गेली? मला एवढंच उत्तर दे. मंडल कमिशननं ओबीसी आरक्षणात ज्या ज्या जाती घातल्या त्या जातीची पोट जात म्हणून यांची जात ओबीसी आरक्षणात एका रात्रीत गेली, सकाळी नोकऱ्याला लागली. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? ह्यो प्रश्न विचारल्यावर तो मला काहीच बोलणार. तो म्हणला साहेब आले चिरून, तो आणखीन माघारीत नाही आलो. असे 7-8 जण माघारी गेलेले आहेत, माघारीत नाही आले. ते मला काय करायचे त्यांना वाटायचं, मी उत्तर देऊ शकत नाही, मला आरक्षण तर कळत नाही. ते मला येडपट समजायचे, मी ते कसलं कोण नाही दिसत का त्याच्यामुळं? त्यांना वाटलंय कसलं कोण दिसतंय, याला आत्ता बिघडून टाकू आपण मला. आणि त्यांची चूक नाही, मी दिसतो बी कसला काय नू. मला किती बाऱ्या मोजा, मी 35 किलो भरतो, बँडमध्ये खुळखुळे वाजणार असल्यावर दिसतो मी. पण जेव्हा प्रश्नाचे उत्तर दिले त्यांना इतकं टेन्शन यायला लागलं, ते म्हणले हे बेकार दिसते, कारण मी तुमच्या रक्तामासाचा आहे, खानदानी मराठ्यांची औलाद आहे माझी, मी मराठ्यांशी गद्दारी नाही करू शकत. कारण हे आंदोलन मराठ्यांच्या न्यायासाठी उभा केलेलं आहे, सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी हे आंदोलन उभा केलेलं नाही. गोरगरिबाच्या मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे आंदोलन उभा आहे. कारण मन कशाचं जमत नाही, मन इंग्लिशचं जमत नाही, मन पैशाचं जमत नाही.
मन पदाचं जमत नाही आणि मग हे तिन्हीचं जमत नाही म्हणल्यावर ते म्हणले मग आरक्षणच द्यावं लागेल आता, कारण आपल्याला बाकीच्या गोष्टी जमतच नाहीत, ॲलर्जी आहे आपल्याला ती, आपल्याला लागत बी काही नाही, आपण अर्धी खाल्ली तरी दोन दिवस खात नाही फिरून, काही अडचण नाही, काही होत नाही, मला काहीच होत नाही, मी माझी स्तुती नाही करत, मी विश्वाची राजधानी असलेल्या रायगडावर बिना चप्पलचं कुडं हात न टाकता चढलो, न थांबता चढलो ते पण, आणि उतरलो सुद्धा न थांबताच, आणि मग ते मी खाली आल्यावर मी आमच्या संघच्या पोराला म्हणलो, म्हणलं आयल मी आणखी निभार दिसतोय, चढोय गड म्हणल्यावर दोन्ही उपोषण करतो, ते त्या डोक्यातच हाणून घेतलं लगेच, ते म्हणले आता तरी नका करू, म्हणजे काम करताना मी कधी काटकसर करत नाही आणि मला कशाची लालसा पण नाही, जर मला मराठ्यांची गद्दारी करायची असती तर आजकाल इतका अवघड आहे, एखाद्या आमदारानं जर खांद्यावर हात टाकला ना माणसं दुसऱ्या दिवशी नीटच बोलत नाहीत एकामेकाला, पण आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं इथं अख्खं, पण या मराठा समाजासाठी मी माझी इंच भरही नियत ढळू दिली नाही, इंच भरही, कारण मला कशाची आशाच नाही, माझं एकच स्वप्न आहे फक्त, मी ज्या जातीत जन्माला आलो तिचं मी देणं लागतो, पण काम करताना एकदा फक्त मराठ्यांच्या पोराला आयुष्याची भाकरी देऊन आरक्षण देऊन तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायचा, एवढं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न आपण जवळपास जिंकीत आणलंय मराठ्यांच्या एकीवर, हे विजय मराठ्यांचा। आता ती खुर्ची बघितल्यावर तर मला टेन्शनच आलतं, मायापेक्षा वर होती, खुर्ची फिरतीसाठी करतच नाही मी, मी कुठं बसवतो खुर्चीसाठी करत नाहीत, मग बसला असता का नाही, आणखी स्वतःचं टंगड टाकून आणखी येईन, काही घेणं देणं आहे का, लोक जमायला लागले फुकटचे फुकट का पाहण्याच्या, त्यांनी माझ्या जातीला न्याय नाही मिळणार, माझी जात संपणार अशानं, तिला मोठं करायचं असलं तर आपल्याला रक्त जाळायला लागणार असं ते होणार नाही, त्यामुळं मायबापांनं जाताना पुन्हा एकदा सांगतो, एकजट तुटू देऊ नका, याचं राजकारण येऊ देऊ नका, इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा कल्याण आहे, घराघरातल्या, अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार, या संधीचं सोनं करा, पुन्हा एकदा असे व्यक्त करतो की सरकारनं तातडीनं दुसरा अहवाल घेऊन अधिवेशन योग्य वेळी मराठ्याच्या नशिबानं आलंय, तुम्हाला पुन्हा अधिवेशन विशेष अधिवेशन बोलून कायदा पारित करण्यापेक्षा, कारण कायदा जर पारित करायचा असला तर विधानसभा जर सुरू नसली तर एक दिवसात अधिवेशन बोलवायला लागतं, ते बोलवायची गरज पडणार नाही, कारण 7 डिसेंबरपासून 22 डिसेंबरपर्यंत अधिवेशन योगायोगानं मराठ्यांच्या योगायोगानं सुरू आहे, महाराष्ट्रातल्या नोंदीचा अहवाल जर सरकारनं तातडीनं घेतला आम्ही घ्याच असं म्हणत नाहीत, कारण आम्ही शब्द दिल्यावर फिरवीत नाहीत, 24 डिसेंबरपर्यंत सरकारला डिस्टर्ब करणार नाहीत असा त्यांना शब्द दिलेला आहे, पण फक्त आठवण म्हणून करून द्यायला लागलो विशेष अधिवेशन बोलून पुन्हा कायदा पारित करण्यापेक्षा, योगा आयोगानं 22 डिसेंबरपर्यंत अधिवेशन आहे, प्रथम अहवाल तुम्ही स्वीकारलेला आहे, दुसरा अहवाल महाराष्ट्रातल्या नोंदीचा घेऊन ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी मराठा आणि कुणबी एक असल्याचा मराठ्यांचा जर ओबीसीमध्ये समावेश करायचा असला तर 2001च्या कायद्यानुसार 2023चा कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावा लागेल, तर अधिवेशन योगायोगानं सुरू आहे, आपण मराठ्यांना त्याच्या आतच आरक्षण द्यावं, पण तुम्ही जे जे शब्द दिलेत ते लवकर पूर्ण करा, आणि मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून 100% अपेक्षा आहे, मी त्यांच्या शहरात आलो म्हणून बोलत नाही, मी भेदभेद नसतो, कारण मी तिकडेही म्हणतो की या माणसात निर्णय घेण्याची क्षमता आहे, मी आज म्हणलो नाही, मी तिकडे असताना सुद्धा म्हणलेलं आहे, कारण आपण बळस्थिती भीती करीत नसतो कोणाची, मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात मुख्यमंत्री, तर त्यांनी जर दिलं
तर मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील, डोक्यावर घेऊन नसतील. कारण आमचा प्रश्न आरक्षणाशी कोण देतो याच्याशी नाही. त्यांच्या शब्दाला मराठ्यांनी शब्दाचा मान सन्मान केलेला आहे, त्यामुळे त्यांनी मराठ्यांना आता या वेळेचे आता आरक्षण द्यावं. आणि मराठ्यांना ती आशा लागली, जर तुम्ही 24 डिसेंबरच्या आत दिलं नाही तर 25 डिसेंबरच्या नंतर मराठा समाजाची महाराष्ट्रातल्या बैठक घेऊन मराठ्यांना विश्वासात घेऊन आंदोलन काय करायचे हे मराठ्यांना मात्र त्यानंतर सांगण्यात येईल. कारण मराठ्यांनी बी ही दक्षता घ्यावी आणि सरकारनं पण, कारण त्यानंतरचं आंदोलन मग तुम्हाला झेपायचं नाही. मराठा समाजानं एकजूट अशीच ठेवा. मुंबई शहरातील आणि उपनगरातील सगळ्याचे सगळे कार्यक्रम तुमचे ताकदीने झालेत, कारण शहरात 3-3 आणि 4-4 वाजता माणसं राहणं आम्हाला काही नाही सांगितलं की हे लोक जाते ड्युटीला, आणि वेळेत आलं तर ठीक, नाही तर ग्राउंड मोकळंच असतं. आम्हाला खात्री झालेली आहे, आता दिवट्या असू तिकडं काही असू, लोक स्वतःच्या लेकराच्या भविष्याला जास्त महत्व द्यायला लागलेत आणि आरक्षणात त्यांना सुख दिसतंय. मराठे हटणार नाही आणि तेच झालं. कल्याणमध्ये खोपोलीमध्ये रात्रीच्याच सभा झाल्या, ग्राउंडवर उभं राहायला जागा नव्हती. रेकॉर्ड मोडला मुंबईनं, रेकॉर्ड मोडला. कारण इतक्या रात्री ज्यांच्यामुळं ते मोठे झालेत ते लोक सुद्धा ड्युटीमुळं थांबत नाहीत अशी मला माहिती मिळेल. ते नंतर जाऊन पडतात आणि ते म्हणतात मी कामाला गेलतो म्हणून आलो नाही. पण इथं मुंबईनं रेकॉर्ड मोडलाय की रात्रीचे 2 वाजले तरी पण सभा होती. म्हणजे मराठे आता घराघरातले पेटले, आपल्या लेकरांच्या न्यायासाठी मराठे एक झाले. आणखीन पुढं मुंबई राहिली आणि कोकणातले रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे सुद्धा राहिलेत आणि काही साताऱ्याचा पण भाग राहिलाय. पुन्हा पट्टप्पा होणार आहे, फक्त जागे राहा. मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, या संधीचं सोनं करा, मतभेद होऊ देऊ नका, एकजूट ठेवा. राजकारण फक्त याच्यात येऊ देऊ नका. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागं घेतली जाणार नाही. आणि तुम्हाला जाताना पुन्हा एक शब्द देतो, माझा जीव जरी गेला तरी तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही. एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. तर 24 डिसेंबरला मराठ्यांचा आणि आरक्षणाचा विजय झाल्याचं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यामध्ये बोलताना म्हटलं. आणि सोबतच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून राज्याचं वातावरण बिघडवण्याचा हा सरकारचा तर डाव नाही ना अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.